आज आपण पाहूया त्रिमिती आकार घन घनाकृती, चिती, सूचीची काही उदाहरणे खाली दिलेल्या घन आकारांमधून प्रत्येकाचा त्रिमिती आकार म्हणजे थ्री डी शेप ओळखा जसे की तुम्ही पाहू शकता आकृती एक आणि तीनचा आकार घनाकृती म्हणजे क्यूबॉइड आहे आकृती दोनचा आकार एक घन म्हणजे क्यूब आहे आकृती चार आणि पाचचा चा आकार प्रिझम आहे आणि आकृती सहाचा आकार एक सूची आहे पुढील उदाहरण खाली दिलेल्या घनाच्या बिंदूयुक्त रेषेने दाखवलेला भाग वेगळा केला तर तो कोणता त्रिमितीय आकार असेल या आकाराचे पृष्ठ म्हणजे फेसेस कडा म्हणजे एजेस आणि शिरोबिंदू म्हणजे वर्टीसिस किती आहेत ते सांगा दिलेल्या घनाचा बिंदुयुक्त रेषाने दाखवलेला भाग वेगळा करून घेतला तर तो असा दिसेल जर इथे आपण पाहिले तर सर्व पृष्ठ त्रिकोणी म्हणजे ट्रायंग्युलर आहेत पण कोणतेही दोन पृष्ठ एकसारखे म्हणजे आयडेंटिकल तसे समांतर म्हणजे पॅर्लर नाहीयेत म्हणजे हा आकार एक प्रिझम नाही होऊ शकत जर आपण कोणत्या त्रिकोणी पृष्ठाला तळ म्हणजे बेस मानले तर उरलेली सर्व पृष्ठ त्रिकोणी आहेत म्हणून आपण म्हणू शकतो की ही एक सूची आहे कारण की तळ एक त्रिकोणी पृष्ठ आहे म्हणून आपण ह्या सूचीला त्रिकोणी सूची म्हणजे ट्रायंग्युलर पिरामिड म्हणूया चला माहिती करून घेऊया की ह्या त्रिकोणी सूचीमध्ये किती पृष्ठ कडा आणि शिरोबिंदू आहेत तुम्हाला नक्कीच लक्षात असेल की त्रिमितीय आकाराचे प्रत्येक वरचे सपाट क्षेत्र पृष्ठ म्हणवले जाते जसे की तुम्ही पाहू शकता ह्या आकृतीमध्ये एकूण चार पृष्ठ आहेत हा पहिला हा दुसरा हा तिसरा आणि हा चौथा आता कडा ओळखूया तुम्ही सांगू शकता का की त्रिमितीय आकाराच्या कडा कशाला म्हणतात करा विचार करा अगदी बरोबर जिथे त्रिमितीय आकाराचे दोन पृष्ठ मिळतात त्या स्थानात बनणारा रेषाखंड त्रिमितीय आकाराची एक कडा म्हणावला जातो जसे की तुम्ही पाहू शकता इथे एकूण सहा कडा आहेत आता या माहीत करून घ्या ह्या आकारात किती शिरोबिंदू आहेत तीन कडा ज्या बिंदूवर मिळतात त्याला त्रिमितीय आकाराचा शिरोबिंदू म्हणतात इथे तुम्ही पाहू शकता की एकूण चार शिरोबिंदू आहेत पुढील उदाहरण खाली दिलेल्या एलचा आकार पाहून सांगा की कि ह्यामध्ये किती पृष्ठ कडा आणि शिरोबिंदू असतील तुम्हाला नक्कीच लक्षात असेल की त्रिमितीय आकाराचे प्रत्येक वरचे सपाट क्षेत्र पृष्ठ म्हणले जाते ह्या आकृतीमध्ये पृष्ठ आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आणि हा आठ म्हणजे एकूण आठ पृष्ठे आहेत कडांबद्दल बोलायचे झाले तर इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा आणि अठरा म्हणजे एकूण कडा आहेत शिरोबिंदूबद्दल बोलायचे झाले तर इथे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे एकूण बारा शिरोबिंदू आहेत आज आपण पाहिली त्रिमिती आकार घन घनाकृती प्रिझम सूचीची उदाहरणे पुढील व्हिडिओमध्ये याच्याशी संबंधित गैरसमज दूर करूया